आमदार देवेंद्र भुयारांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. अमरावतीमधील एका कार्यक्रमात भुयारांनी हे वादग्रस्त विधान केलंय. लग्नाबाबत उदाहरण देताना देवेंद्र भुयारांचा तोल सुटला. मुलगी जर दिसायला चांगली असेल तर ती तुमच्या आमच्या सारख्याला भेटणं मुश्किल आहे, ती फक्त नोकरीवाल्या मुलाला भेटते असं भुयार म्हणाले. दोन नंबरची मुलगी डोंबळी मुलगी पांटपरीवाला किराणा दुकानदाराला भेटते असं वक्तव्य देवेंद्र भुयार यांनी केलंय. राष्ट्रवादी समर्थक आमदार देवेंद्र भुयारांना नेमकं काय झालंय असा सवाल विचारण्याची वेळ उपस्थित झाली. आश्चर्य वाटलं की ज्या ठिकाणी अजितदादाचा लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो त्याच ठिकाणचे आमदार इतके अपशब्दांमध्ये महिलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. जिथं महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचं रान करून राहिले तिथं अशा प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतं आहे. महिला काय उपभोगायचं साधन आहे का? अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात? तुमची मानसिकता इथे दर्शवते आहेत. अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं. ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही. त्यामुळे देवेंद्र भुयारांनी महिलांबाबत हे वादग्रस्त विधान केलंय. अमरावतीतील एका कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय. लग्नाबाबत उदाहरण देताना भुयारांचा तोल सुटल्याचं सध्या पाहायला मिळतंय. या वक्तव्यावरती काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी देखील आता टीकास्त्र डागलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.